एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे आहे KMS चॅनल आणि आपण पाहताय KMS न्यूज। पाहूयात काही ठळक घडामोडी। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। जागतिक कर्करोग दिनानिमित्त कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या वतीनं पोस्टर प्रदर्शन तसंच दंत चिकित्सा विभागाच्या वतीनं दंत तपासणी शिबिर यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक कर्करोग दिनानिमित्त कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या वतीनं पोस्टर प्रदर्शन दंत तपासणी यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक कर्करोग या दिनाचं औचित्य साधून कृष्णा दंत महाविद्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच कॅन्सरविषयी जागृती करणाऱ्या पोस्टरचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं। कृष्णा हॉस्पिटलमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कॅन्सरविषयी मार्गदर्शनही करण्यात आलं। आज जागतिक कर्करोग दिन आहे, त्यानिमित्ताने कृष्णा अभिमत विद्यापीठ स्कूल ऑफ डेंटल सायन्सेस आणि सामाजिक दंतशास्त्र विभाग यांच्यामार्फत एक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही लोकांना सांगू इच्छितो की कर्करोग हा एक असा आजार आहे ज्याला काही सीमा नाही आणि ज्याला त्याच्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो लोकांना। असं बघण्यात आलं आहे की ह्या जगात 8 दशलक्षापेक्षा जास्त लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात आणि त्याचं प्राथमिक कारण हे तंबाखू आहे। तंबाखूमध्ये असे घटक असतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो। आपल्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते शेवटच्या स्टेपला किंवा स्टेजला असे येतात जेव्हा शस्त्रक्रिया सोडून त्यांच्याकडे आणि काही पर्याय राहत नाही। म्हणून ह्या प्रदर्शनानिमित्ताने आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही लवकरात लवकर आलात तर शस्त्रक्रिया न करता आपण छोट्या थेरपीज किंवा ट्रीटमेंटनी ही गोष्ट कमी करू शकतो। आणि यावर्षी आम्ही नवीन उपक्रम राबवलेला आहे, आम्ही स्वतः कसं बघू शकता की तुम्हाला काही साईन सिम्प्टम्स आहेत कॅन्सरचे ते तुम्ही स्वतः कसं बघू शकता याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे। हे प्रदर्शन 8 दिवस असणार आहे। सो सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळे सर्व या आणि आमची साथ द्या जेणेकरून आम्ही सगळ्यांमध्ये जे तंबाखू सेवनाची जी हॅबिट किंवा हे आहे ते आम्ही कमी करू शकतो। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। मोबाईल घ्यायचा आहे, पैसे नाही, काळजी करू नका, कारण स्माईल मोबाईल आपल्यासाठी मोबाईल फायनान्स घेऊन आला आहे। होय, आता मोबाईल मिळणार सुलभ हप्त्यावर फक्त स्माईल मोबाईल कार्ड मध्येच। स्वस्त मोबाईल, स्माईल मोबाईल। आता मोबाईल मिळणार सुलभ हप्त्यावर फक्त स्माईल मोबाईल कार्ड मध्येच। पत्ता: स्माईल मोबाईल, विजय धवज चौक, टाउन हॉल जवळ, विटामाता कॉम्प्लेक्स, कराड। मोबाईल नंबर 98 50 54 50 54। हप्त्यावर मोबाईल, स्माईल मोबाईल, स्माईल मोबाईल। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 4थ्या दिवशी अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती। कारवाई जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं अनिता गुरव यांनी तर गोळेश्वर गणातून वनिता जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत भरायला सुरुवात झाली आहे। अर्ज भरण्याच्या 4थ्या दिवशी येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये अर्ज भरण्यास इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती। कारवे जिल्हा परिषद गणातून काँग्रेसकडून अनिता गुरव यांनी तर गोळेश्वर गणातून काँग्रेसकडून वनिता जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर बोलताना मनोहर शिंदे म्हणाले की पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कराड दक्षिणमधील विकास कामांच्या जोरावर काँग्रेस निश्चितपणे विजय होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। गोळेश्वर गणातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून वनिता बाळासाहेब जाधव यांचा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवार अर्ज दाखल करण्याकरता कापीर, गोळेश्वर, नारायणवाडी, घोडोली, दुशारे, दुजारवाडीमध्ये सर्व प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते मंडळ उपस्थित आहेत।
आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून कराड तालुक्याचं विकासाचं काम झालेलं आहे. विशेषतः गोळेश्वर गाव हे पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी आदर्श आमदार गाव म्हणून दत्तक गाव घेतलेलं आहे. ह्या योजनेच्या मदतीने अनेक विकास कामं त्या गावामध्ये सुरू आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे कराड तालुक्यामध्ये त्यांच्या काळामध्ये एक धांजावचं विकासाचं काम झालेलं आहे. ते विकास काम घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ. विशेषतः आपले जे उमेदवार आहेत मनिता बाळासाहेब जाधव यांचं जर कराड पाहिलं, त्यांचे पती असतील, त्यांचे दीर असतील, त्यांचे सासरे असतील, असं हे सर्व सामाजिक कुटुंबामध्ये आदर्श असं हे कुटुंब आहे. आमच्या गोकाक संस्थेच्या स्थापनेमध्ये वाटचालीमध्ये या कुटुंबाचं मोठं योगदान आहे आणि सर्व आमचा गोकाक परिवार त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. मला निश्चित खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ते विजय होतील. परिषद व पंच समिती गट पंचसमितीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती अनिता भगवान गुरु राष्ट्रीय काँग्रेस पुटरे बाबांच्या माध्यमातून आम्ही आज मागणी करत आहेत आणि कारवे जिल्हा परिषद गटातून अनिता भगवान गुरु आणि पंचायत समिती गण अशा दोन्ही ठिकाणी आम्ही अनिता भगवान गुरु यांचा अर्ज आज भरलेला आहे आणि पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून जो काही विकास झाला या विकासाच्या अनुषंगानं आम्ही लढत लढणार आहोत आणि यातून आमचा उमेदवार 100% आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि निवडून आणणार आम्ही प्रयत्न करू. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराड येथील मारुती गोवा मठाचे मठाधिपती मारुती गोवा कराडकर यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने देहावसान झाले. त्यांच्यावर कृष्णा घाटावर अंत्यविधी करण्यात आले. पाहूया याची काही निवडे दृश्य. कराड येथील मारुती बोवा मठाचे मठाधिपती मारुती बोवा कराडकर यांचे शुक्रवारी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने देहावसान झाले. ते 65 वर्षाचे होते. सुमारे 150 वर्ष वारकरी संप्रदाय परंपरा असलेल्या मारुती बोवा मठाचे ते गेली 5 वर्षापासून मठाधिपती होते. वारकरी संप्रदायात 100 वर्षाची परंपरा असलेल्या देहू, आळंदी आणि पंढरपूर अशा अनेक वाऱ्या त्यांनी पायी केल्या होत्या. भगवान मामांच्या प्रेरणेतून मठाधिपती म्हणून त्यांनी कराड मठाची परंपरा कायम ठेवली होती. मामांच्या पाश्चात पारायणसोहळ्यात व्याख्यानमाला आयोजित करून त्यांनी नवा उपक्रम राबवला होता. मारुती मामांच्या देहावसाने कराड मठावर तालुक्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. आज या ठिकाणी वैकुंठ श्री आबा महाराज अध्यक्ष कराड तालुका वारकरी संघ यांच्या अंत्यदर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. खरोखर माणसातला देव माणूस कसा असतो त्यांच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळालं. गेल्या अनेक वर्ष हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य पंडा महाराज कराडकर यांच्या सभासात वारकरी संप्रदायाचं काम करत असताना आबांचा अनेक वेळा सहवास आम्हाला घडला, परंतु त्यांचं बोलणं, सहज वागणं हे इतकं अनुभवलं, भावलं मला की प्रसन्न दर्शन, सुहास्य वदनं असं त्यांचं सहज बोलणं होतं, सहज वागणं होतं. त्यांनी 5 वर्षात कधी स्वतःला अध्यक्ष म्हणून घेतलंच नाही, एक वारकरी म्हणूनच ते जीवन जगले. आपली नेमाची आळंदी, पंढरपूरची वारी त्यांनी कधी चुकवली नाही आणि कुठेतरी अध्यक्ष आहे अशा आविर्भावना ते कधी त्यांनी दाखवलं नाही. सहज सहज लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांनी आपल्यावर सोपवली जबाबदारी अतिशय नम्रपणे, प्रेमळ भक्तिभावानं आणि सेवाव्रतानं पार पाडली. आज
त्यांच्या या देवासनानं आम्हा सर्व वारकरी संप्रदाय शोककळा पसरलेले खूप मोठं दुःख झालेलं आहे. एक पोकळी निर्माण झालेली आहे. एक चांगला हाडाचा वारकरी माझ्या वडिलाची मिराशिका तुझी चरणसेवा पांडुरंगा या नायानं त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संप्रदायाची परंपरा जोपासली, आळंदी पंढरीची वारी केली आणि एक वारकरी म्हणून उत्तम जीवन जगले. तो आदर्श तुम्हाला स्मरण पुढे त्यांनी ठेवलेला आहे. तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. एरे ते माईक दुःखाची जनत्री नाही आधी अंती अवसर. अविनाश करे आपल्या आयुष्य लावी मनापिशे गोविंद. तुका म्हणे एका मरणाचे सरे उत्तमची मुरे कीर्ती मागे. मनुष्य जीवन मरणानं संपत असतं पण कीर्ती रूपानं ते आजरामर राहतं. असेच मारुतीबुवा कराडकर यांचं जीवन अतिशय व्यथित चांगल्या प्रकारे केलं आणि त्यांनी आज या संगमावर आपला देह विसर्जन केला. रामकृष्ण हरिभक्तीपरायण गुरुबंधू मारुती आबासाहेब भळे या हे आणि आम्ही संस्थेत आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत एकाच परिक्रमामध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांनी आपली जीवनयात्रा आतापासून इथेपर्यंत सर्वांना संदेश चांगल्याच प्रकारे दिले आणि 4-5 वर्ष कराडकर मठाची मठाधिपती म्हणून सेवा करण्याचा योग आला पण ते कधी मठाधिपती वाटलेच नाहीत आम्हाला. अशा भावनेतून त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं की आपल्याला जरी गादी मिळाली तरी पण त्या गादीचा आविर्भाव न आणता एक कोणतरी निष्ठावंत वारकरी या हेतूनं त्यांनी सेवा केली आणि आपली यात्रा जीवन फलदायी आजच्या दिवशी कालच रथसप्तमीच्या दिवशी त्यांनी पूर्ण केली. ध्येय ठेवला आणि त्यांच्या आत्म्या शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. प्रकाश महाराज दुविकर त्यांचा गुरुबंधू या नात्यानं मी त्यांना श्रद्धांजली पूर्ण करत आहे. वैकुंठवासी मारुतीमामा कराडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. मी मठाच्या विषयी की तो कल्पना फक्त देतो. मारुतीमामा कराडकर ह्या देहूकरांच्या फळाचा उपशाखा आहे. गेल्या 150 वर्षापासून आणि हा फळ फार्मसी कामाकरता कार्यरत आहे. ह्या फळाचे आतापर्यंत ज्याने ज्याने सेवा केली ते सगळे आदर्श पाचे मठाचे प्रति प्राप्त झाले. त्यांनी आदर्शवत असे मठाची या फळाची सेवा केलेली आहे. आत्ताच्या मामानी अल्पावधीत खूप सेवा करून मोठा जनदेशचा त्यांनी प्राप्त करून घेतला. आताही पुढे प्राप्त होणारे मठाचे प्रति आमचे भगवान बाजीराव कुर्डूलकर यांनी स्वच्छनं आणि या कार्यामध्ये सहभाग घेऊन मठाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून घेतलेली आहे. आपल्या सर्वांना एक मोठी विनंती आहे. आजपर्यंत आपण सर्वांनी तरुण जीवाने जसं या संस्थेला सहकार्य केलं, मठाधिपतीला सहकार्य केलं, असं कर कार्य आपल्याकडून परत लाभो हे आपल्या सर्वांना नम्र विनंती. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि आता पाहूया सोने आणि चांदी यांचा बाजारपेठेतील भाव. सोने प्रति 10 ग्रॅम 29,200 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 42,000 रुपये. याचबरोबर आज इथं थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.